ज्यावेळेला स्टेट इलेक्शन कमिशनच्या विनंतीचा विचार करून जो आवश्यक आहे तुम्ही निर्णय करता त्यावेळेला आम्हाला या गोष्टींचं स्पष्टीकरण येणं या सदनात विचारणं अपेक्षित आहे. कारण माझ्याकडे यादी आहे अध्यक्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची, त्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी बनवण्याचं काम अशा पद्धतीने झालं त्याच्यावर एक सिनेमा बनवावा अशा पद्धतीचा आहे, त्याच्यावर एक प्रबंध लिहावा अशा पद्धतीचा आहे. अध्यक्ष महोदय, केवळ भारतीय जनता पक्षाने 20,000 त्या ठिकाणी हरकती नोंदवल्या आहेत, इतकी प्रकरणं आहेत. अध्यक्ष महोदय, सगळी प्रकरणं मी वाचणार नाही, पण कोपरखैरणेला प्रभाग क्रमांक 39 मधील प्रभाग रचनेनुसार असलेल्या सोसायट्या व चाळी यांची नावं गायब आणि ती नावं टाकली 39 प्रभागातून काढून प्रभाग क्रमांक 41 आणि 38 मध्ये. अध्यक्ष महोदय, जी नावं प्रभाग क्रमांक 41 आणि 38 मध्ये होती ती तिथनी काढून 39 मध्ये टाकली. अध्यक्ष महोदय, ऐरोली प्रभाग क्रमांक 15 मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 15 आणि 18 मध्ये स्थलांतरित दाखवून ती कापून टाकली. अध्यक्ष महोदय, ऐरोली प्रभाग क्रमांक 21 मतदारांची नावं ऐरोली मध्ये टाकली दिघ्याच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये दिघ्यामध्ये. अध्यक्ष महोदय, घणसोली मध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 27-28 मधली नावं वास्तव्य स्थिती आहेत, पण नावं तिकडनं कापून दुसऱ्या प्रभागामध्ये टाकली. आणि अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला या सगळ्यावर तक्रार करायला आम्ही गेलो तर त्यावेळेला उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी ठाणे हे आमचं पत्र सुद्धा घ्यायला तयार होणार नाही अध्यक्ष महोदय.